शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडलेत. अतिक्रमण काढण्यावरून एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याची आवाजाची एक क्लिप नगरसेवक फिरोज खान आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. नवापुरा भागात अतिक्रमण हटवत असताना एक दुकान पाडण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान यांनी दुकानदाराला दुकान रिकामं करायला लावले असा आरोप खैरे यांनी केला आहे आणि फोनवर दमदाटी केली असा आरोप नगरसेवक फिरोज खान यांनी केला आहे. मी आलो तर दंगल होईल असं खैरे म्हणालेत. नवापुरा भागात रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू असून अनेकांची घरं त्यामध्ये तुटणार आहेत. अनेक नागरिकांना घर रिकामे करण्यासाठी मुदत लागत असून त्या ठिकाणी क्षीरसागर कुटुंब राहत असून त्यांच्या घरी शुभकार्य असल्यानं त्यांनी कारवाईला मुदत मागितली. नगरसेवक असल्यानं त्यांना मदत करायला गेलो मात्र खैरे यांनी चुकीचा अर्थ काढून शिवीगाळ केल्याचा आरोप फिरोज खान यांनी केला. खैरे साहब का फोन आया. खैरे साहब का फोन आने के बाद मुझे खैरे साहब डायरेक्ट बोलने लगे कि तूने हिंदुओं के घर निकालने का क्या ठेका लिया क्या. तो खैरे साहब को बोला मैंने सर मैं ना वो लोगों के पास गया, वो पर्सनली लोग मेरे पास आए. फिर खैरे साहब बोले कि मैं 10,000 सुसैनिक भेजूंगा, 10,000 सुसैनिक भेजूंगा, तुम कितने मुस्लिम हैं बाहर लेकर आओ, मैं देखूंगा. तुम 10,000 मुसलमान भी आए तो मेरा कुछ नहीं कर सकते, सुसैनिकों का कुछ नहीं कर सकते. खैरे साहेबांनी थेट माझ्या कॉर्पोरेटरला फोन करून असं दमदाटी दिले की या शहरामध्ये आम्ही शिवसैनिकाला पाठवू तुमच्या एरियामध्ये तर दंगल होऊ शकतं, तुम्ही किती एक मुस्लिमांना आणा काही तुम्ही करू शकत नाही. असा प्रकारची भाषा एका लोकप्रतिनिधींनी आणि सत्तेमध्ये राहणारा इतका मोठा नेता जे आमच्या शहराचा खासदार आहे हे खूप दुर्दैवी आणि निंदनीय गोष्ट आहे की असा एका सिनियर पॉलिटिशियनने असा प्रकारची भाषा वापरणे. आणि या सर्व प्रकरणावरून आपण थेट खासदार शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी बोलूया. खैरे सर, तुम्ही नगरसेवक फिरोज खान एमआयएमचे नगरसेवक आहेत, त्यांचा आपण आता बाईट ऐकला असेल, त्यांची रिॲक्शन ऐकली असेल, तर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचं देखील म्हणणं ऐकलं आहे. तुम्ही धमकी दिली थेट असं त्यांनी आरोप केलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया झी 24 तासवर? सांगतो मी काय. एक तर फिरोज खान काय महानगरपालिकेचा कमिशनर किंवा अधिकारी नाहीये, तो लोकांना घर रिकामा करायला सांगतो, हे तो सामान भेज देंगे, फेक देंगे और बुलडोजर चला देंगे, तुम यहां से चलो निकल जाओ. आता त्यांच्या घरी क्षीरसागर कुटुंब हे 100 वर्षाची पिढी आहे, ती दुकान आहे त्यांची 100 वर्षाची, आणि ते रस्त्यामध्ये आता आले असतील. पूर्वी रस्ता छोटा होता, तो रस्ता रोड वाइंडिंग मध्ये त्या ठिकाणी हे जाणारच आहे, पण आज नाही. जे काही महापालिकेतर्फे रोड वाइंडिंगचं काम चालू आहे, अतिक्रमण हटवण्याचं काम म्हणजे रोड वाइंडिंग मध्ये आलेलं आहे ते हटवण्याचं काम त्यावेळेस जे चालू आहे ते जिन्सी भागात होतं, इकडे नव्हतंच. पण हा फिरोज खान त्या ठिकाणी मुद्दाम त्यांची दुकान पाहिली त्यांनी अनेक वर्षाची, त्यांचे सगळे लोक मला फोन करू लागले सर हा येऊन दमदाटी करू लागला. आणि दमदाटी करून कसं करायला लागला माहितीये का, खाली करो मी तो फिर बुलडोजर चलावंगा, निकाल झालो. ओनी साहेब तुम कोण बोलणे वाले, एका मोगलाई आहे का, हे मोगलाई आहे का म्हणे तुम्ही बोलायला लागले. महानगरपालिकेने काय मला नोटीस दिली नाही, महानगरपालिकेने बोलले नाही रोड वाइंडिंग करण्यासाठी. नक्की खैरे साहेब, थोडा 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 अडवतो तुम्हाला, पण कुठेतरी दंगल होण्याचा आक्षेप आहे आणि तुम्ही असं वाक्य म्हटलं की मी शिवसैनिक पाठवीन तिथे, 1,000 शिवसैनिक येतील तिथं. अरे मी बोलतो ऐका ना तुम्ही यार, एमआयएमचा नगरसेवक मुसलमान नगरसेवक जर आमच्या हिंदूंच्या घराला त्या ठिकाणी रिकामा करायला तर आम्ही काय भागण्या घातलंय का, मग त्या ठिकाणी शिवसैनिक जाणार नाही तर काय जाणार. ती 100 वर्षाची जी जुनी दुकान आहे त्यांची, ग्रुप गरीब कुटुंब झाले ते आता, आणि इतकं असताना तू दुकान खाली करत ते म्हणे परवा लग्न आहे आमच्या घरी, आमचं मी खाली करता, हे कोणत्या पद्धत आहे, हा तो म्हणजे रजाकारी पद्धती कसा वागला. एमआयएमचे लोक आताच रजाकारी पद्धती वापरायला हे करायला लागले. मग काय आमच्या संभाजीनगर शहरामध्ये मी 1990 ला पहिला हिंदू आमदार झालो, त्या दिवशीपासून आजपर्यंत मी दंगल होऊ दिले नाही या शहरामध्ये, आणि हा हा येऊन त्या ठिकाणी इन्स्टिगेट करतोय हे कसं मी सहन करेन. पहिले त्या ठिकाणी त्यांनी या सुरक्षांनी एक छोटस मंदिर हटवून टाकलं, त्याला काय अधिकार आहे, हे छोटं मंदिर या मुसलमानांनी शिफ्ट केलं म्हटलं तर लोक दंगली नाही करतील तर काय करतील. त्याच्यानंतर पुढे एक मंदिर होतं, ते मंदिर 100 वर्ष होतं, ते पण निकाल दौड निकाल दौड लोकांनी मला बोलवलं. हा जर प्रकार समजा त्या ठिकाणी हिंदूंवर हा करत असेल, अगदी बरोबर खैरे साहेब. खैरे साहेब, तुमचा संताप तुमचं म्हणणं मला लक्षात आलं, पण दुसरी व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, पोलीस आहेत, आपण त्यांच्याकडे तक्रार करू शकलो असतो. अहो तक्रार करण्यापेक्षा हाच त्या ठिकाणी तो काय पोलीस कमिशनर आहे का, तो काय महापालिका आयुक्त का, तोच म्हणायला लागला खाली करो खाली. मी त्याला म्हणणार भैया आपण लोकप्रतिनिधी आहे, आपण एक तोडफोड करणे का आपला काम नाही, करेंगे ना महापालिकेवाले, तू काय करू इच्छिणार
उन्होंने मेरे मुसलमानों ने कहना चाहते हिंदू का क्या, हिंदू का हम करेंगे ना, हिंदू के बारे में मैं बोलूंगा, मैं अनेक लोकान चाहते रोड वाइंडिंग आम्मी कर माफ कर डॉक्टर माफ कर ज्यादा कमी होते आम्मी के मैं मजा घर तोड़ल मजा घर पूर्णपने जिसे मजा जन्म जला का मनता नक्कीच खैरे साहब तुमचं म्हणणं लक्षात आलं, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केलीत, जी 24 तासवर मांडलीत भूमिका, त्याबद्दल धन्यवाद. MIM पक्षाचे आमदार इम्तियाज जलील आणि नगरसेवक MIMचे नगरसेवक फिरोज खान यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप केलेले की खैरे यांनी आम्हाला धमकी दिली असं त्यांनी आरोप केलेला आहे. आणि औरंगाबादचे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडलेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.